नमस्ते, मूवी RIP मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज ज्या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो आहे मी शिवाजी पार्क. महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजी पार्क हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शिवाजी साटम, सतीश आलेकर आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळेल. तसेच सोबत आहेत शरद पोंक्षे आणि संतोष धुवेकर. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी ही एक ज्येष्ठ नागरिकांची टीम आहे. स्वतः एकेकाळी हायकोर्ट जज, डॉक्टर, प्रोफेसर, इन्स्पेक्टर अशा हुद्द्यावर असणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांचा कायदा व्यवस्थेवरून विश्वास उडतो आणि न्याय मिळवण्यासाठी सगळे सूत्रही हाती घेतात. आता हा सिनेमा का पाहावा? पहिलं कारण, यामध्ये दिग्गज कलाकारांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं, आजवरेंनी न केलेल्या भूमिकेत आपण त्यांना बघू शकतो. त्यामध्ये शिवाजी साटम यांना पारशीबुली शोभली आहे. तिसरं कारण, अशोक सराफ यांचा अभिनय. अशोक सराफ यांचा अभिनय खरंच कौतुकास्पद झाला आहे. तसेच या चित्रपटात काही अनावश्यक सीन्स जरूर आहेत. रेल्वेमधलं गाणं तर अक्षरशः अनावश्यक आहे, त्यामुळे चित्रपट थोडा कंटाळवाणा वाटतो. पण असे वाटले तरी मी ॲक्सेप्ट करेन. कथानकात काही नाविन्य नाही आहे, पण महेश मांजरेकरांनी ते नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. चित्रपटातील संगीत ध्यानात राहावे असे नाही आहे. तरी मूवी RIP मराठीतर्फे मी शिवाजी पार्कला 10/6 स्टार. आपले व्ह्यूज कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.